सव्वाशे घरं आहेत, या 100-125 घरामध्ये आपल्याला जाऊन पॉम्पलेट देऊन कमळाचं चिन्ह देऊन आपल्याला मतदानाची तारीख वेळ त्या प्रवास केला पाहिजे. लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे आणि आपल्या वाट्यातलं काही काम झालं असेल काही खासदार साहेबांचं काम. नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजय भाऊजी तोडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टी देवरेची क्लिकर महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रदेशाच्या यांना मी व्यक्तीचा झाला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी आपले दोन्ही हात भर करा लाल उठून बरोबर की नाही. आणि कुठल्याही पद्धतीची नवीन आलेल्या महिलांना असेल किंवा आमच्या मालकीतल्या नांदेडच मत जे मोदी साहेबांना जाणार आहे ते की मागे पडून चालणार नाही. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात तुम्ही जे काम करणार आहात त्याबद्दल मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी काम नेता ही त्यांची ओळख आहे. थोडासा वेळ झालाय आणि सगळ्यांच्या पोटात पण अशा भूका पण लागलेल्या असतील. गरीब लोक आहेत, खरंही गरीब आहेत, त्यांच्या घरावर पत्राला असे मोठे मोठे सुराग पडले अशा लोकांचं धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टी संजय भाऊजी तोडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी देवरेची क्लिकर महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रदेशाच्या यांना मी विधान उठवून बरोबर की नाही आणि कुठल्याही पद्धतीची नवीन आलेल्या महिलांना असेल किंवा आमच्या मालकीतल्या मदतीसाठी आहे एवढं मी बोलते आणि थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. मागे पडून चालणार नाही. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात तुम्ही जे काम करणार आहात त्याबद्दल नांदेडच मत जे मोदी साहेबांना जाणार आहे ते की मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी काम नेता ही त्यांची ओळख आहे. आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या महिलांचा मेळावा आमचे संघटन मंत्री आदरणीय संजय भाऊ कोडगे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून नांदेड लोकसभेचे खासदार तथा उमेदवार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे होते. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेसमधनं नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या माता भगिनी असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं. एक मनोमिलनाचा कार्यक्रम आणि प्रचाराच्या दृष्टीने पुढची दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड जिल्ह्यामधनं भरपूर महिला पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि एक उत्साहाचं वातावरण आणि एक एकीचं वातावरण यानिमित्ताने या ठिकाणी तयार झाले आणि यावरून निश्चितच विश्वास वाटतो की चिखलीकर साहेबांच्या मागे ही मातृशक्ती आधी उभी होती पण अजून दुपटीने या ठिकाणी यावेळेस उभी राहील आणि चिखलीकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करतील यात काही शंका वाटत नाही.